नयनाचा जो उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतोय ऑनलाईन, त्या उद्घाटनाला विरोध करण्यासाठी आम्ही मंडळी एकत्र जमलेलो आहोत. खरं तर आम्ही मंडळी या संदर्भात काय भूमिका भविष्यातल्या लढ्याची घ्यावी म्हणून काल जमलेलो होतो, पण त्या ठिकाणी PMO पासून कदाचित आदेश आले आणि आमचे सहकारी नयना संघर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांना आणि अनिल ढवळे यांना पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. खरं तर नयना हा प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांच्या जमिनी लुटून शिडकोच्या नयनाच्या माध्यमातून शासन आणि बॅकग्राऊंडला सत्ताधारी यांना पैसे कमवण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांना लुबाडण्याचं, लुटण्याचं, देशोधडीला लावण्याचं हे कारस्थान या मॉडेलच्या माध्यमातून करण्याचं काम सांप्रतचं शासन आणि प्रशासन करतंय. शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्यानं त्याचं काय करावं काय करू नये हा अधिकार खरं तर शेतकऱ्याला असावा, पण जबरदस्तीनं नयना त्या जमिनीतला 60% हिस्सा ताब्यात घेऊन मोकळी झालेली आहे. आज शेतकऱ्याला 40% आणि नयनाला 60% जमिनीचा ऑन पेपर वितरण झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या ज्या 13,000 हरकती होत्या त्या 13,000 हरकतीच्या बाबतीत कुठलाही खुलासा नाही, कुठलंही समर्थन नाही किंवा काही दाखल नाही.